नमस्कार। आज मी एका वेगळ्या विषयासाठी आपल्या सगळ्यांसमोर संवाद साधायला आले आहे। मला सांगायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये घडत असताना आपण आपलं भविष्य जे आहे ते विचार करत असताना किंवा ज्या ठिकाणी आपण पोहोचतो जसे आपले आई वडील त्याच्यासाठी कारणीभूत असतात किंवा ते जबाबदार असतात तशाच तऱ्हेने आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन देण्याचं काम आणि आपलं भविष्य निर्माण करण्याचं काम आपले शिक्षक करत असतात। आपल्या सर्वजण जाणता की 5 सप्टेंबर हा आपला शिक्षक दिवस। या वर्षी सुद्धा आम्ही थँक अ टीचर हा उपक्रम घेऊन आपल्या सगळ्यांसमोर येत आहोत। या अभियानाचा उद्देशच मुळात हा आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी किंवा महिला असेल किंवा पुरुष असतील हे शिक्षकांनी जे आपल्यासमोर एक मोठा असं दिशादर्शक काम केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये प्रोत्साहन केलेलं आहे, अशा शिक्षकांना कृतज्ञता व्यक्त करावी, अशा शिक्षकांप्रती आपली ग्रॅटिट्यूड आणि त्यांच्याप्रती आपण ऋणी आहोत हे व्यक्त करावं, अशा तऱ्हेचं अभियान थँक अ टीचरच्या माध्यमातून आपण सगळ्याजणांनी या मागच्या वर्षी सुरू केलं होतं आणि याही वर्षी आपण ते पुढे कंटिन्यू करत आहोत। मला आपल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की मागील वर्षभरामध्ये जर आपण बघितलं तर कोरोनाचं मोठ्या प्रमाणामध्ये संकट होतं आणि त्या काळामध्ये कधी वाटलं नव्हतं की ज्या मोबाईलचा वापर आपण फार रेअरली किंवा कमीत कमी करत होतो अशा मोबाईलचा वापर शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील। ज्या ठिकाणी शिक्षक मोबाईलच्या किंवा इतर माध्यमांच्या माध्यमातून पोहोचू शकत नाहीत अशा तऱ्हेमध्ये अशा जागांसाठी शिक्षकांनी जे आहेत ते विविध उपक्रम त्या ठिकाणी केले। काही वेळेला नदी पार करण्याचं काम केलं, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत गेले, पालापर्यंत गेले, वाड्यावस्तीपर्यंत गेले आणि शिक्षणाची धारा अथंग ठेवण्याचं काम हे शिक्षकांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणून अशा शिक्षकांच्या प्रती आपल्या विद्यार्थ्यांनी एक कृतज्ञता भाव व्यक्त करावी। आपण एक समाजाचे हिस्से आहोत, या समाजाला निर्माण करण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि म्हणून मी या थँक टीचरच्या माध्यमातून अशा सर्व शिक्षकांना आपण धन्यवाद म्हणावं म्हणून आपण याच्यामध्ये भाग घ्यावा ही विनंती करण्यासाठी आलेली आहे। माझ्या या व्हिडिओ नंतर काही आपल्यासमोर लिंक येतील, हॅशटॅग येतील, त्याच्यावरती आपण त्या जे आहे तो आपला व्हिडिओ किंवा आपले विचार द्यावे ही विनंती। धन्यवाद।